अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने रविवारी संस्थेचा सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या घोडदौडीचं विशेष कौतुक केलंय. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा रविवारी माध्यमिक शिक्षक भवन इथे झाला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत ग्रामसेवा प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट अंकुशराव गर्जे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे, न्यूरोसर्जन डॉक्टर मोहम्मद माजिद, संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे, चेअरमन भास्कर कानवडे, व्हाईस चेअरमन चांगदेव खेमनर, सचिव सोन्याबापू सोनवणे, संचालक किशोर जाधव, सुरेश मिसाळ, सुनील काकडे, सुनील वाळुंज, सूर्यकांत डावखर, कल्पना जिवडे, उत्तम खुळे, धनंजय म्हस्के, विनायक उंडे, राजेंद्र सोनवणे, अंबादास राजळे, अप्पासाहेब शिंदे, उत्तम जगताप, कल्याण ठोंबरे, केशव गुंजाळ, बाबासाहेब बोडखे, काकासाहेब घुले, शैला जगताप, पुंडलिक बोठे, दिलीप काटे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करून सेवानिवृत्तांच्या सन्मानानं भारावून गेल्याचं सांगितलंय. प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी स्पर्धा लक्षात घेऊन संस्था कर्जाचा व्याजदर 9% करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. तुमचे हे त्याला म्हणणं कृतज्ञता हे तुमच्या लक्षात येत नसेल, म्हणजे दरमहा या सोसायटीमध्ये नुसती वर्गणी 2.5 कोटीपेक्षा जास्त नुसती वर्गणी येते आणि ब वर्ग सभासद म्हणजे तुम्ही जे पैसे ठेवलेत ना रिटायर्ड मंडळीला किंवा जे नोकरीमध्ये आहेत त्यांनी जे पैसे ठेवलेत ना याची संख्या आढळून ही अमाऊंट ज्या काय ठेवी असतात ना वर्गणीच्या सहस्तेला त्याच्या बरोबरीने आले 257 कोटीपर्यंत जी अमाऊंट गेली. आणि मला तुम्हाला व्याज किती आहे 8.5% जर विचारलं तर आम्ही रिटायर झालो मग आता काहीतरी द्या थोडं एक्स्ट्रा बँकांमध्ये वगैरे थोडा 8% जास्त असतो जरा आपण म्हणतो ना सिनियर सिटीजन. आता असं काही नाही इथं
इथं त्याचं जर आज जर आता पुढच्या महिन्यात म्हणजे 16 एप्रिल पासन जे बिल जाईल आता त्याच्यापासनं 9.5% करायचं. तर पाहतो बाहेर आता पूर्वी होतं कर्ज मिळत नव्हतं म्हणून सोसायटीचा ऑप्शनच दुसरं काही पाहत नव्हतं कोणी. पण आता ऑप्शन तयार आहे. बँक आता शाळा कॉलेजेस मध्ये येऊन आम्ही कसं तुम्हाला कर्ज देऊ आणि काय काय फॅसिलिटी देऊ आणि ते क्रेडिट कार्ड काय काय सगळं सगळं सांगतोय. मग त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आता सोसायटीचं व्याजदर 9% मला त्याच्यापेक्षा कमी नाही करता येणार. त्याच्यापेक्षा कमी केलं तुम्हाला 8.5% देतो आपण. प्रास्ताविका चेअरमन कानवडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली आहे. सेवानिवृत्त सभासदांची कृतज्ञता म्हणून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सेवानिवृत्त सभासदांनी संस्थेशी असेच नाते टिकून ठेवावे आणि संस्थेच्या बाबतीत अशा पद्धतीचं योगदान हे नेहमीच सभासदांचं जास्तीत जास्त राहिलेलं आहे. आदरणीय भाऊसाहेब कसरे यांच्या दूरदर्शी आणि पारदर्शी नेतृत्वामुळे संस्थेची जी सांपत्तिक स्थिती आहे ती थोडक्यात मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतो. आज अखेर संस्थेचे 11,500 सभासद आणि 626,84,00,000 कर्ज वाटप हे आहे. संस्थेचे खेळते भांडवल 751,70,00,000 आहे. कायम ठेव 249,14,00,000 रुपयाची, ऐच्छिक ठेव 208,09,00,000 रुपये आणि वसूल भागभांडवल जे आहे ते 71,30,00,000 रुपये आणि गुंतवणूक 58,61,00,000 रुपयाची गुंतवणूक ही संस्थेने केलेली आहे. या कार्यक्रमात सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केलं तर आभार कल्याण ठोंबरे यांनी मानलेत. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.